माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळू शकतील। सफाळ्यात कोविड लसीकरण केंद्राची सुरुवात। पहिल्याच दिवशी 100 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस। 83 वर्षीय महिलेनेही लसीकरणाचा घेतला लाभ। पालघर तालुक्यातील सफाळे भागातील 50 ते 60 गावे पाड्यातील ज्येष्ठ नागरिकांना पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण करून घेण्यासाठी जाणे जिकिरीचे बनल्याने सफाळे भागात लसीकरण केंद्र उभारले जावे अशी मागणी करण्यात आली होती। त्यानुसार उंबरपाडा सफाळे ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दिनांक 16 मार्च 2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले। या लसीकरणाचे उद्घाटन प्रथम लाभार्थी पंचायत समिती सदस्य सुरेश तरे यांनी केले। यावेळी सर्वात वयस्कर असणाऱ्या निर्मला पुरुषोत्तम वाडकर वय वर्ष 83 या महिलेसह 121 ज्येष्ठ नागरिकांनी कोविशिल्ड या लसीने आपल्या लसीकरणाचा लाभ घेतला। 16 जानेवारी 2021 रोजी देशात कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, पोलीस, महसूल, ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादींना लस देण्यात आली। त्यानंतर 1 मार्च 2021 रोजी सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली। यात 60 च्या अधिक ज्येष्ठ नागरिकांना आणि सोबतच 45 ते 59 वयोमर्यादा असणारे मात्र डायबिटीज, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले। पालघर जिल्ह्यात बोईसर येथील टीमा तसेच पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते, मात्र सफाळे पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी जाणे मोठे जिकिरीचे होते, त्यामुळे परिसरातील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित होते। मात्र सफाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी लसीकरण केंद्र सुरू झाल्याने येत्या काळात सफाळे पंचक्रोशीतील संबंध सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे। या प्रसंगी पालघरचे तालुका वैद्य अधिकारी डॉक्टर अभिजित खंदारे, जिल्हा परिषद सदस्य मनीषा निमकर, पंचायत समिती सदस्य सुरेश तरे, सरपंच अमोद जाधव, उपसरपंच राजेश म्हात्रे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद रणदिवे तसेच सफाळे, माकणे, कर्दळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। पालघर जिल्ह्यात कोविशिल्ड व कोवॅक्सिन अशा 2 लसी उपलब्ध आहेत। सफाळेतील लसीकरण केंद्र आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस सुरू राहील। प्रतिदिन 200 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे। हे केंद्र केवळ सफाळे परिसरापुरते मर्यादित नसून येथील पूर्व व पश्चिम भागातील विविध गावापाड्यातील नागरिक याचा लाभ घेऊ शकतात। लसीकरणासाठी येताना आधार कार्ड आणि वैद्यकीय पार्श्वभूमी असणारी कागदपत्रे नागरिकांनी आणावी। या संदर्भातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। इंजेक्शन देताना बरंच असं काहीतरी जास्त प्रमाण घाबर वाटत होतं आम्हाला, पण प्रत्यक्ष आता इथे ओपनिंग केलं तर मला काहीच वाटत नाही। जसं आपल्याला इंजेक्शन देतात सिस्टर वगैरे किंवा डॉक्टर, त्या पद्धतीमध्ये काही नाही आणि आम्हाला इथे अर्धातच बसवलं। पण मला एवढंच बोलायचं आहे का, आपल्या भारत देशाने ह्या लसीकरता जी सोय केलेली आहे ती मला वाटते जगात कुठे केली असेल एवढ्या पॉवरने, एवढ्या घाईने जलद केलेली आहे। आणि मी कालच एक टी व्हीवर बातम्या ऐकल्या का आपला तो वेस्ट इंडिजचा कॅप्टन पुढे तो काहीतरी होतो काय हो रिचर्ड नाही तो काय क्लाईव्ह क्लाईव्ह याने आपल्या भारताचे आभार मानले का आम्हाला तुम्ही लस पाठवली, म्हणजे आपला भारत देश किती ह्याबद्दल आपल्या जनतेबद्दल आदर करतो काळजी घेतो हे महत्त्वाचं आहे। आणि मला एवढंच बोलायचं आहे, आपण का भाषण करत नाही परंतु खरोखर लोकांनी कुठल्याही परिस्थितीत कोणाला कोणीही सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला घाबरू नये, हे आपल्या हिताचं आहे। आपल्याला आयुष्य पुढे न्यायचं असेल तर याची काळजी कोणी करायला पाहिजे हे मी लोकांना आवाहन करतो। आणि खरोखर लोक तर आतुरतेने आपल्याकडे त्याहीपेक्षा आता आपल्या सरपंचाने किंवा पी ई सीने हे तालुक्यात पहिले आपल्या पी ई सीला
ई लस आणलेली आहे त्यांचे आभार मानतो. आभार मानण्याचं म्हणजे त्यांचं कर्तव्य, त्यांनी ते कर्तव्य केलेलं आहे. आणि आमच्या पी एस सीचे वगैरे डॉक्टर वगैरे कर्मचारी चांगले काम करतात, सगळे आया वगैरे सगळे व्यवस्थित काम करतात, त्यांना मी धन्यवाद देतो. एवढं मी आभार. आज कोविड 19 लसीकरणाचा प्रारंभ आपण सकाळी 9 तारखेला मी आणि माझे मिस्टर पालघरला जाऊन आम्ही लस घेतो. आपण रोज TV मध्ये पाहतो आणि ही लस कशी गरजेची आहे. लोक काही वेळेला असं घाबरत की ताप नाही, कारण बऱ्याचशा अफवा वर्तमानपत्राद्वारे किंवा TV द्वारे असं अफवा पसरवल्या जातात, पण असं काही नाही. एक माझं उदाहरण द्यायचं झालं तर मला साधा तापही आला नाही. म्हणजे मी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर म्हणजे शेवटी मनात माणूस आहे, त्याला भीती आहे, पण ज्यावेळेला मी ही लस घ्यायला गेले तेव्हा तालुका वैद्यकीय अधिकारी भंडारे साहेबांनी मला सांगितलं आपण सकाळी पण सुरू करतो आणि आम्ही लगेच फास्ट ॲक्शन घेतो. हे सरपंच उपसरपंच यांच्याशी बोलले. मला एकदा वाटलं होतं की देवभूमी हॉलमध्ये घ्यावं, पुन्हा देवभूमी हॉलमध्ये घ्यायचं तर वयानुसार 2 जिने चढणं हे लोकांना शक्य होणार नाही. ग्रामपंचायत कार्यालयात आपण आणि काल स्वतः मला वाटतं प्रवीण दादा इथे होते, सर्व व्यवस्था हे करून सर्व प्रकार म्हणजे ग्रामपंचायत, ग्रामपंचायतचं सर्व स्टाफ आणि आपले रणदिवी सर या सगळ्यांनी मिळून आपण हे केलं आहे. माझं लोकांना आवाहन आहे, कारण आपण हे सफाळ्यात लसीकरण सुरू करण्यामागचा आपला हेतू एवढाच आहे, कारण एक शेवटचं टोक इथे दारशे कुंभरपड आहे, इथे नवघरघाटी म्हणजे टेंबी खोडावे या लोकांना जवळ पडावं, कारण पालघरला जाण्यायेण्याचा त्रास होणार, ट्रेन लिमिटेड आहे, त्याच्यामुळे माझं लोकांना आवाहन ही लस घेणं हे कंपल्सरी आहे. भविष्यात जसं आधार कार्ड जसं सक्तीचं झालं आहे तसं तुम्हाला हे लसीकरणाचं जे सर्टिफिकेट मिळणार आहे हे भविष्यात पुढे सक्तीचं होऊ शकतं असं आहे. त्याच्यामुळे मी लोकांना पुन्हा एकदा आवाहन करते की जास्तीत जास्त लोकांनी आपल्या इथे आता आलेलं आहे, आपण इथे या लसीकरण करून घ्यावं आणि आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी असं मी सर्वांना. दिनांक 16 जानेवारी रोजी आपल्या देशामध्ये कोविड लसीकरण कार्यक्रम सुरू केलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, पोलीस, महसूल, ग्रामपंचायत इत्यादींना दिलं. 1 मार्च 2021 जनरल पब्लिकसाठी आपण कोविड लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. याच्यामध्ये 60 जेवढे लोक आहेत त्यांना आपण सगळ्यांनाही कोविड लसीकरण देणार आहोत. आणि 45 वयोगट ते 59 जो वयोगट आहे त्याच्यामध्ये ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, आजार आहे जसं की डायबिटीज, ब्लड प्रेशर, किडनीचा आजार इत्यादी आजार, त्यांना आपण लसीकरण करणार आहोत. पालघर जिल्ह्यामध्ये 2 प्रकारच्या लसी सध्या आलेल्या आहेत, ते एक कोविशिल्ड आहे आणि एक कोवॅक्सिन लस आहे. तर आपण आज सफाळ्यामध्ये इथे कोविशिल्ड लसीकरणाने आपण सफाळ्याच्या नागरिकांसाठी लसीकरणाची सुरुवात केलेली आहे. बऱ्याच दिवसापासून सफाळ्यातून मागणी येत होती, कारण इकडच्या ज्येष्ठ नागरिकांना पालघरपर्यंत जाणं जिकरीचं वाटत होतं. त्यासाठी सफाळे ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे यांच्या संयुक्त मदतीने आपण सफाळे येथे ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये आज कोविड लसीकरणाची सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आपले सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत, जिल्हा परिषद सदस्य दिनकर मॅडम, पंचायत समिती सदस्य तरे साहेब, जाधव साहेब सरपंच, पंटी साहेब उपसरपंच या सगळ्यांच्या मदतीने आणि डॉक्टर रणदिवे वैद्यकीय अधिकारी सफाळे यांच्या सर्वांच्या व त्यांची टीम यांच्या मदतीने आपण सफाळे ग्रामपंचायत येथे लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे. सध्या आठवड्यातून 3 दिवस आपण इकडे घेणार आहोत, मंगळवारी, गुरुवार आणि शनिवार. आणि प्रतिदिन 200 लाभार्थी आपले लसीकरण टोचून होईल याकडे आपलं टार्गेट आहे. आणि लवकरात लवकर आपण इकडच्या जनतेसाठी आणि आपण लसीकरण मॅक्झिमम करणार आहोत. आणि हा फायदा नुसता सफाळ्याच्या नागरिकांना नाही तर आजूबाजू जेवढी गावं आहेत, जसं कर्दळ आहे, माकणे आहे, लालठाणे, दारशेत, तांदुळवाडी या सगळ्या परिसरातून लोक इकडे येऊ शकतात. या ठिकाणी आपण असं प्रयोजन केलेलं आहे, लस इथेच आपण उपलब्ध करून दिलेली आहे. येताना त्यांनी फक्त आधार कार्ड किंवा पॅन कार्ड घेऊन यायचं आहे आणि मग त्यांची डॉक्टरांची फाईल घेऊन यायची की त्यांना कुठल्या प्रकारचा आजार आहे. 45 ते 59 ही लस एकदम सेफ आहे. लसीचं ट्रायल्ससुद्धा भारताच्या पातळीवरती झालेलं आहे, क्लिनिकल ट्रायल झालं आहे, त्यामुळे लस सेफ आहे. लसीने कुठलाही धोका नाही. हा एखादा माइल्ड हलकासा ताप किंवा असं येऊ शकतो, परंतु त्यासाठी घाबरण्याचं कारण नाही. ते इतर लसीकरणाने पण होऊ शकतं. या ठिकाणी आपण सुसज्ज असं सगळ्या ज्या अद्ययावत इंजेक्शन आणि इमर्जन्सीला लागणारं साहित्य आहे ते सगळं उपलब्ध करून ठेवलेलं आहे, त्यामुळे असं घाबरण्याचं नागरिकांनी कुठलंही कारण नाही.
आणि आपली आरोग्याची टीम इथे कंटिन्युअस 24 तास उपलब्ध आहे. नूतन श्रीधर पाटील, मी प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळा येथे कार्यरत आहे. मला स्वतःला डायबिटीस आहे, थायरॉइड आहे आणि अस्थमा आहे, म्हणजे थोडक्यात दमा. हे जर आजार असले तर प्राधान्याने ही लस घेणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. शिवाय दुसरी गोष्ट, आपण ज्या वेळेला आपण म्हणतो मी मास्क लावणार नाही, वापरणार नाही, आपण आपल्या आरोग्यासाठी किंवा स्वतःसाठी जर मास्कचा वापर करायला शिकलो तरच आपण घरातल्या लोकांचं संरक्षण करणार, स्वतःच्या आरोग्याचं रक्षण करणार. शिवाय घरातल्यांचं झालं म्हणजे आपण शेजाऱ्यांचं करणार, शेजाऱ्यांचं झालं म्हणजे गावचं होणार, आणि गावचं झालं म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीचं, आणि ग्रामपंचायतीचं झालं म्हणजे तालुक्याचं होणार. ह्याच्यात असं आपण घाबरून जाऊ नये. ज्या वेळेला आपल्याला इंजेक्शन घ्यायला जायचं आहे त्यावेळेला आपण भरपूर रोजच्याप्रमाणे नाश्ता करून जायचं आहे, भरपूर पाणी पिऊन जायचं आहे, आणि कुठलाही इंजेक्शन किंवा सुई शरीराला आपण टोचून घेणार आहेत तर ती घेताना कुणालाही भीतीही वाटते. घाबरून न जाता ह्या आजाराच्या सेफ्टीसाठी किंवा जरुरीसाठी आपण हे इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. तर सर्वांनी कृपा करून एकमेकांना ही माहिती देणं गरजेचं आहे.